उद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा निवडणूक, सुषमा अंधारेंचं मतदारसंघ निश्चित केलं. नमस्कार. लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटानं जोरदार तयारी सुरू केली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती हे दोन बालेकिल्ले ढासळले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही बालेकिल्ले पुन्हा सर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. इतकंच नव्हे तर अमरावतीसाठी सुषमा अंधारेंचं नाव निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर मागील 3 दशकांपासून शिवसेनेचं वर्चस्व होतं. मात्र 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा इम्तियाज जलील यांनी पराभव केला. जलील यांनी मिळालेली वंचित बहुजन आघाडीची साथ आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेली तब्बल 75 लाख मतं यामुळे चंद्रकांत खैरेचा धक्कादायक पराभव झाला होता. त्या निवडणुकीत तर काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. पण आता छत्रपती संभाजीनगरच बाल्य किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गट सज्ज झालाय. मात्र 2024 निवडणुकीत चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देणार की अंबादास दानवेंना उमेदवारी मिळणार यावरून प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर प्रमाणेच अमरावती लोकसभा मतदारसंघ ही शिवसेनेचा बालेकिल्ला होता. 1996 ते 2019 पर्यंत 1998 अपवाद वगळता शिवसेनेचं अमरावती लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. 2019 लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. आता विद्यमान खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या मतदारसंघात गुंतून ठेवण्याची खेळी ठाकरे गटानं केली आहे. ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंना अमरावतीतून मैदानात उतरवण्याची रणनीती असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीतला पराभव ठाकरे गटाच्या जिवारी लागला होता. 2019 निवडणुकीत भाजपसोबत युती असूनही शिवसेनेनं बालेकिल्ले गमावले होते. आता शिवसेना आणि ठाकरे गट वेगळे झाले आहेत. अशावेळी महाविकास आघाडीच्या सोबतीनं ठाकरे गट बालेकिल्ले पुन्हा ताब्यात घेऊ शकेल का हा प्रश्न निर्माण झालाय. यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.